हे गाव नावाचं गाव आहे गंगापूर तालुक्यातील. तिथे ते पोहोचलेले आहेत. आता ते शेतीची पाहणी करतील आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांशी इथे संवाद साधतील आणि पुढचं एक गाव आहे त्या ठिकाणी देखील ते जातील, पेंडापूर नावाचं, आणि तिथून ते शेतकऱ्यांशी तिथे देखील संवाद साधतील आणि त्यानंतर ते पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. कृष्णा, आणखी एक महत्वाचा प्रश्न की सामाजिक दृष्ट्या हा दौरा महत्वाचा ठरतोच आहे, पण राजकीय दृष्ट्या सुद्धा उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा ठरू शकतो, कारण का मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये कृष्णा येते तुमच्याकडे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे पोहोचले शेतकऱ्यांशी बोलत. अतिवृष्टी झाली होती तेव्हा अशी परिस्थिती होती, तेव्हा आपण ते शेत साफ करण्याची हे दिली होती. 80 कोटी रुपये ह्या तालुक्यात आलेत या आपल्या वेळेस, इथं अजून एक रुपया नाही आला. 300 कोटी आणले या तालुक्याला, 80 कोटी रुपये 82 रुपये आले नुकसान भरपाई. मी आमच्या बांधावर सर्वप्रथम आले तर तसं पाहिलं तर तुमच्या अगोदर सरकारी यायला पाहिजे होते, सरकारने तुमच्यावरही वेळ आणायला पाहिजे होती, कारण आज कोणी कोण काय बोलतो कोण काय बोलतो करून तो आमच्या शेतकऱ्याची खरोखर अवस्था वाईट झाली. प्रत्येकाच्या घरामध्ये आज जर ग्रामीण भागात ठीक आहे, आज तुम्ही आमचे कपडे लत्ते बघून तुमच्यामुळे आम्ही थोडेफार फाते नव्हते चांगले कपडे घालून आलो, परंतु आमची परिस्थिती खरोखर डबडे आमचे खाट वाजत आहे, कारण आमच्या शेतात आजपर्यंत जे खर्च केला हा पाऊस अगोदर आला असता ना तर आमचे पैसे खर्च वाचला असता, पण आज अशी परिस्थिती झालेली आहे तर खर्च करून टाकला आणि 1 रुपयाचं पीक नाही. आता ते आहे ते सगळं सडायला लागलेले, ते सडणार आहे 100% तुम्हाला सांगतो साहेब. तुम्ही आले ह्या सरकारला जाग आली, आता कोणी काय म्हणतं, कृषी मंत्री काय म्हणतील, कोणी काय म्हणतं घाम गाळायचं, परंतु साहेब तुम्ही घाम गाळलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी आजपर्यंत भरपूर आंदोलन केलेले, जाता का देता किंवा भरपूर काही तुम्ही असे शेतकऱ्यांसाठी केले, आजही तुमच्यामुळे हा सरकार जागी होणार आहे, परंतु साहेब आम्हाला पंचनामे नको आणि वेळ वाया घालू नका. आमची दिवाळीला आता 2 उद्याचा दिवस आहे, परंतु आम्ही जे छोटं मोठं कर्ज काढून सण साजरा करणार आहे, आमच्याकडे येणाऱ्या बँकेला आमच्या लोकांना सावकारी बँका नोटीस देत आहे, त्या थांबल्या पाहिजे. आम्हाला त्या नोटीस देऊ नका.
सांगा आमच्या सारख्यांच्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ 100% येणार साहेब, 100% आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. एक काम करा, एक काम करा, माझ्याकडे कॅमेरे ठेवू नका, या दादाकडे कॅमेरे लावा, ह्या सगळ्या आणि माईक ह्याच्याकडे घ्या आणि काय म्हणतोय ते सांगा. मी त्यांचं ऐकायला आलोय, त्याच्यामुळे मी नुसतं ऐकून उपयोग नाहीये, तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या राज्याला ऐकू द्या, सरकारला ऐकू द्या. नीट 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 माईक घ्या, नीट बोला. सगळे पहिले ओळख करून द्या आणि मग आता जे मला सांगितलं ना आपल्या माध्यमातून. मी विक्रम राऊत हा येतो ना, फक्त पुढे अशा दुःखाच्या वेळेस आले, परंतु ते दुःखाची थाप आम्हाला खूप महत्वाची. आज आमचे शेतकरी खूप अडचणीत आहे. आमचं होतं नव्हतं कर्ज काढून बँकेचं सावकारचं आम्ही सगळं त्या शेतीत घातलेलं आहे आतापर्यंत, परंतु ते कर्ज घातले, सगळं खर्च घातला आणि आता हा माल निघायचा, आम्हाला ताब्यात भेटायचा, तर आमचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे साहेब. आणि आज सगळे मंत्री संत्री म्हणतात का पंचनामे पंचनामे, अरे कुठपर्यंत पंचनामे करणार, कुठपर्यंत आमचा अंत घेणार. बँकावाल्याने आम्हाला कर्ज दिलं, मी एक तरुण शेतकरी, मी त्या बँकेच्या नोटीसला घाबरत नाही, पण माझ्या दारात मला जे माझ्या कर्जाला जामीनदार आहेत ते मला त्रास देत आहेत, बँकेवाले मला त्रास देत आहेत साहेब. माझ्यासारखा तरुण 100% देऊन आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, कारण एवढं मोठं कर्ज काढून आम्ही शेत उभा केलेले. आज आमची दिवाळीची वेळ तुमच्या सगळ्यांच्या घरात थोडीफार चांगली होईल, आमची चांगली पण होणार नाही, कशीच होणार नाही. विनंती आमची सगळ्यांना हात जोडून की बाबांनो, हे तुमचं राजकारण असेल नसेल थोडं थांबवा, आमच्या शेतकऱ्याकडे पहा. तुम्ही इंडस्ट्रीज एरियाला जसं मदत करतात तसं आम्ही पण नवतरून शेतकरी या शेती एक आमची इंडस्ट्री आहे, आमच्या आईबापांनी दिलेली देण आहे, आम्ही ती पुढे नेतोय. विकण्याची वेळ आमच्यावर प्रत्येक वेळेस येते. कृपया सगळ्यांना विनंती आहे की आज साहेब आमच्या उद्धव साहेब आमच्या दारात धावून आले. प्रत्येक वेळेस शिवसेनेच्या माध्यमातून दानवे दादा असतील साहेब असतील यांच्या माध्यमातून कुठपर्यंत हे त्या सरकारला त्रास देण्याची भूमिका, सरकारला जागे करण्याची भूमिका साहेब करतील. अहो आज साहेबांनी एवढं मोठं वय झालं साहेब, इथपर्यंत आले. आज तुम्ही लाज वाटायला पाहिजे सरकारने की मदत द्यायला पाहिजे. ज्यांनी कोणी मीडियावर आला का त्याच्या घरी जायचं हे करायचं, अहो तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. तुम्ही सरकारला सगळ्यांनी माझे हात जोडून विनंती आहे, साहेबांना मान द्या, साहेब इथपर्यंत आले. आमच्या शेतकऱ्यांची गोड दिवाळी होऊ द्या, आमच्या बँकेचं कर्ज नोटीस थांबवा. राहू दे, तुमच्या हातात राहू द्या, तुमच्या हातात. पण तू काय ना, तुम्ही वापरत नाही. हे दादा इकडे नाही, काम कर, एखादा वापरू नको. आता काय करा, हे बँकेला सावकार लोकांचं बोलत करा, त्यांना जरा त्यांनी सगळ्याची माहिती करा एकत्र, आणि ती माहिती द्या आपल्या अंबरकडे चंद्रकांत जी आहेत सगळे, हा आणि बँका असतील सावकार असतील कोण त्यांचे जामीन काय ते ते जरा एकत्र करून आपण सरकारशी नीट बोलू. हा फक्त मी तुम्हाला मागे पण मी आता तुम्ही बोलला तसं ही माझी काही पहिली वेळ नाहीये, पण मागे सुद्धा मी आलो होतो देता का जाता वगैरे तेव्हा फिरलो होतो. आता एकच आहे, संकट येत असतात त्या संकटाला सामोरं जायचं. मी आहे तुमच्यासोबत, शिवसेनेसोबत आहे, फक्त धीर नाही सोडायचा. हा धीर सोडायचं नाही, हे ठीक आहे, आपण सगळे एकत्र सोडत करू. पण प्रत्येक वर्ष तसंच जात आहे सर, मुलाबाळाचं शिक्षण कसं करायचं, मुलीचे लग्न कसे करायचे, प्रत्येक सालच जर तसं येत झालं धीर नाही सोडायचं करायचं काय सर. मग आता असं आहे, मी आता जास्त काही बोलू शकत नाही कारण आता मी काय मुख्यमंत्री नाही. बरोबर आहे, एक एक गोष्ट नक्की आहे की 2-2.5 वर्ष आपला काळ कोरोनामध्ये गेला, पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अर्थव्यवस्था ठप्प असताना तुम्ही दादा शेतकरी दादा जर का उभा राहिलं नसतं तर आपल्या राज्यात अर्थचक्र फिरलं नसतं. कृषी कर्जमुक्ती मिळाली, कर्जमुक्ती मिळाली तो भाग वेगळा, तो तुम्ही पहिला घेतला निर्णय, पण शेतीने त्यावेळेला आपल्या अर्थव्यवस्थेला सांभाळलेलं. आता सरकारला आपण करूया सगळं हे करून भाग पाडूया की आता शेतकरी अडचणी आहे त्याला आदर द्या. आमची काळी या मी तुमच्या पाठी आहे ना, आम्ही आहे ना अजून तुमच्या पाठी. जरा फक्त मी साहेब एक मिनिट इकडे लक्ष जातं का साहेब. साहेब आमचे सावकडा शहरामध्ये याच्यापेक्षा जास्त बाहेर नुकसान झालेले आहे. अरे का काढला तिकडून रस्ते निघाले तुम्हाला.
संत्रा सुद्धा उद्ध्वस्त होऊन गेलेली त्याच्यानंतर मी ऊस सगळा मोडून टाकला ते पूर्ण कपाशी गेली कपाशी सुद्धा वाटळ होऊन गेलेले आज रोजी आता सध्या माझ्या घरात किराणा घ्यायला सुद्धा पैसे नाही आणि मा सात आठ माणसाचं कुटुंब आहे आज रोजी माझ्या घरात किराणा सुद्धा मी खूप मोठा माणूस आहे तरी माझ्या घरात किराणा घ्यायला सामान नाही आज फक्त तुम्ही मेहरबानी करा साहेब तुम्ही हिरो जरी असाल आवाज उठवा तिथं फक्त आवाज उठवा आज मी प्रतिकात्मक आलेलो सगळ्या एकदम सगळीकडे मी नाव काय दादा नवनाथ सूर्यमान खंडावे सावखेडा हा सावखेडा एक मिनिट हा तुमच्याच हातामध्ये शोभतो बरोबर आहे मी फक्त माझं काय म्हणते तुम्ही वापरत नाही तो वापरा जरूर वापरू सर तुम्ही जर पाठीशी असाल फक्त म्हणून तुम्हाला सांगतो आता या अडचणीच्या वेळेला तुम्ही एकत्र होता बरोबर आहे अडचण गेली का मग सगळे विखुरता तुम्ही शेतकरी म्हणून एकत्र राहा कायमचे एकत्र राहा आणि हा आसूड नुसता हातात घेऊन फिरायचा आणि तो वापरायचा ठीक आहे तर दहेगाव मधल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडलेली आहे. उद्धव ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावरती आहेत. मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसानं जे नुकसान झालंय शेतकऱ्यांचे जे हाल झालेत त्या सगळ्याचा आढावा घेत आहेत उद्धव ठाकरे. त्यांच्यासोबत अंबादास दानवे आहेत, चंद्रकांत खैरे आहेत. एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीची दखल घेत काल उद्धव ठाकरे यांनी ऋषिकेश चव्हाण नावाच्या चिमुकल्याशी संवाद साधला, त्याला धीर दिला आणि त्यानंतर आता ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत. दिवाळी कशी साजरी करू असा एक मन हेलावून टाकणारा प्रश्न शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर उपस्थित केला. त्यावरती धीर सोडू नका, मी कायम तुमच्या सोबत आहे, तुमचा आवाज बनून मी सरकारसमोर जाईन आणि प्रस्ताव मांडेन असं उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलंय शेतकऱ्यांना. उद्धव ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर. चला घ्या पुढं सारखा, चला चल घ्या पुढं बाजूल सारखा सारखा येत आले एक दिवसीय दौरा आहे उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद मध्ये. मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसानं प्रचंड नुकसान केलं. ऊस कापूस सोयाबीन या सगळ्या पिकांना मोठा फटका बसला परतीच्या पावसामुळे. दिवाळी कशी साजरी करायची, अख्खा देश अख्खा महाराष्ट्र ज्यावेळी दिवाळीच्या आनंदामध्ये न्हाऊन निघालेला असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र हालाखीची परिस्थिती आहे. कारण का हातात तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेलाय. ज्या पीक पाण्याच्या पैशातून दिवाळी साजरी करण्याचं स्वप्न शेतकरी पाहत होता ते पीक पाणी पूर्णतः पाण्यामध्ये गेलं. शेतामध्ये तळाचं स्वरूप लागलं.
बाबा या टाकू नका रे किती होती बाजरी आपली एक एक क्विंटल पण होत यांचे बाजरी पूर्ण थोडं पडत खाली गे नाही दादा आल्या आल्या कर्जमुक्ती केली होती त्याचा काय लाभ मिळालेला तुम्हाला मिळाला होता कर्जमुक्त जे काय होतं कर्ज 2 लाखापर्यंत पीक कर्ज झालं होतं का झालं होतं ना मला प्रामाणिकपणे सांगा आपण ज्या ज्या योजना जाहीर केल्या होत्या त्याचा काहीतरी लाभ तुम्हाला मिळाला होता की नाही मिळाला होता ना काहीतरी आधार होता ना परत फेडचा अजून मिळाला नाही 50,000 माझे स्वतः तो आता सुरू केला होता ना आपण सरकार बरोबर अजून नाही आलेला ठीक आहे बघू सरकार बदलमुळे ते बदमाशी केली परत फेड एक प्रोत्साहन आपण देतो तो 50,000 गोशाळा आपली इथं 40 गाई आपल्याकडे 10 गाई गोशाळा आजा संजय सिंग मोहन सिंग बायस बायस चांगली गोशाळा चालवतात सगळे ठीक आहे काळजी घ्या आता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धीर द्यायला आलेलो आहे करू काहीतरी सगळ्यांना सामी इकडे समोर आहे आपली गाडी गाडी समोर आहे बसली गाडी चला पुढे चला चला गावकरी चला ना मॅडम पुढे चला रोडवर कोणी थांबू नका